महाराष्ट्र में राज्य सरकार ने कोरोना के संक्रमण को देखते हुए वीकेंड लॉकडाउन की घोषणा की है इस घोषणा के बाद वीकेंड के पूर्व संध्या को पुलिस का तगड़ा बंदोबस्त दिखाई दिया राज्य में शुक्रवार से वीकेंड लॉकडाउन को शुरुआत हुई है इस लॉकडाउन में अति आवश्यक चीजों की दुकानें छोड़ सभी दुकानें बंद रहेंगे साथ ही लोगों को भी हिदायत दी गई है कि जरूरत हो तभी घर से बाहर निकले लॉकडाउन के चलते शहर की पूरी जिम्मेदारी अब पुलिस विभाग पर आ गई है इसका नजारा लॉकडाउन के पूर्व संध्या को कमाल चौक पर दिखाई दिया कमाल चौक पर पुलिस द्वारा नाकाबंदी की थी नाकाबंदी में पुलिस द्वारा आने वाले सभी गाड़ियों की जांच की जा रही थी साथ ही घर से बाहर निकलने का कारण भी पूछा जा रहा था साधारणपण शहरा मध्य बासिक नाकाबंदी चालू आता मध्य स्टेशन प्रभारी अधिकारी स्टाफ आणि प्रत्येक ट्रॅफिक डिव्हिजनचं एक पी आय आणि वीस लोकं अशी नाकामध्ये चालू आहे त्यामुळे आत्ता आपण च कमाल चौकात उभे आहोत कमाल चौकामध्ये लक्कडगंज आणि इथले पोलीस स्टेशनचे अधिकारी ट्रॅफिकचे एक अधिकारी आणि वीस कर्मचारी असे मिळून साधारणपणे तीस ते चाळीस लोक इथे आहेत तसेच मेओ इथे आहेत दारोडकर चौकात आहेत व्हरायटी चौक लॉ कॉलेज चौक जुना काटोल नाका कळन्ना टी पॉईंट आणि इतर शहरातल्या सर्व टी पॉईंट्समध्ये कमीत कमी पाच ते सहा अधिकारी आणि चाळीस ते पन्नास कर्मचारी असा लॉकडाऊन साठी अंमलबजावणी करण्यासाठी स्टाफ लागलेला आहे ते आता आपण ह्या पॉईंटवरती वरती जी नवीन पद्धतीने नाकाबंदी सुरू केलेली आहे त्याचा आम्ही आढावा घेऊ रात्री आणि आढावा घेतल्यानंतर अशाच पद्धतीने नाकाबंदी करायची का वेगळे काही स्ट्रॅटेजी अवलंबवायची ते ठरवून मग उद्या तशा प्रकारे नाकाबंदी लावली जाईल कारवाई करतो आम्ही असे सगळ्या लोकांवरती जे जे काही विना लायसन्स वाले आहेत विना मास्क वाले आहेत ट्रिपल सीट वाले आहेत विनाकारण बाहेर फिरणारे आहेत अशा सर्वांवरती कारवाई करतो कॅमेरा पर्सन अखिलेश साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट